अंबळनेर तालुक्यातील पातोंडा येथील जवानाचे काश्मीरमध्ये अकस्मात निधन, त्यामुळे संपूर्ण अंबळनेर शहरावर पसरली आहे दुःखाची कळा. सविस्तर वृत्त असे की गणेश पाटील हे जम्मू काश्मीरमध्ये आपले कर्तव्य निभावत असताना त्यांना अकस्मात मृत्यू आल्यामुळे संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं पार्थिव शरीर काश्मीरवरून मुंबई मार्गे त्यांच्या गावी आणण्यात आलं. त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक तिथे उभे होते. त्याचबरोबर प्रशासनातील विभागीय आयुक्त, तहसीलदार, स्थानिक आमदार, माजी आमदार, संपूर्ण नेते मंडळी, तर त्यांचे असंख्य तालुक्यातील चाहते आपल्या देशभक्ताचा शेवटचा निरोप घेण्यासाठी मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते. गणेश पाटील अमर रहो, भारत माता की जय अशा असंख्य घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता व संपूर्ण सर्वांच्या चेहऱ्यावर अत्यंत दुःख दिसत होते. अशा दुःखद वातावरणात व शासकीय इतमात हा कार्यक्रम, अंत्यविधीचा कार्यक्रम संध्याकाळी पार पडला. आधार न्यूजसाठी अंबळनेरवरून नूर खान. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.